सो हॅलो एव्हरी वन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किळा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज एक महत्त्वाची अपडेट इथं आलेली आहे तुम्ही थमनेल पाहिलेला आहे की दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या टाईमटेबलमध्ये बदल झालेला आहे हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या टाईमटेबलमध्ये एक खूपच महत्त्वाचा इथं बदल झालेला आहे बघू शकता आजचीच ही अपडेट आहे पंधरा फेब्रुवारीची ठीक आहे जसे आपण याच्यावरती क्लिक करतो तर बोर्डाकडून ऑफिशियली तुम्हाला ही अपडेट देण्यात आलेलं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो अपडेट कशा प्रकारे आहेत तुम्ही तो बघू शकता एच एस सी एस एस सी बोर्ड एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी थ्री टाइम टेबल चेंज लेटेस्टवाली ही अपडेट आहे ते टाइम टेबल चेंज कुठं आपण बघूया बघा ऑफिशियली बोर्डाकडून एक आ, सर्कुलर जाहीर करण्यात आलेला आहे एच एस सी एस एस सी बोर्ड एक्झाम टाइम टेबल टाइम टेबल चेंजसाठी तुम्ही बघू शकता एक महत्त्वाचं म्हणजे की दहावी दहावी बारावीचे पास्ट इयर क्वेश्चन पेपर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्याबरोबर दहावी बारावीची जी नवीनवाली क्वेश्चन बँक आहे ती इथून डाउनलोड करू शकता त्याचबरोबर दहावी बारावीचे बोर्डासाठी इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ते या वेबसाईटवरती तुम्ही इथे डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की वन रूल इज चेंज फॉर बोर्ड एक्झाम इज इज द क्वेश्चन पेपर विल बी गिवन टू द स्टुडंट इज ऑन टाइम म्हणजे तुमचा बोर्डचा क्वेश्चन पेपर तुम्हाला टायमाला तु मिळणार आहे आर नॉट बिफोर द टेन मिनिट्स दहा मिनिट अगोदर तुम्हाला मिळणार नाही आहे ॲज बिफोर क्वेश्चन पेपर वाज गिवन टू द स्टुडंट टेन मिनिट्स बिफोर अँड द एक्झाम स्टार्टेड बट दिस इयर धिस रूल चेंज फॉर एच एस सी एस एस सी बोर्ड एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी थ्री पण तो नियम आता बदललेला आहे दहा मिनिट अगोदर तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळणार नाही आहे तर आता कोणता टाइम टेबल टाईम टेबल बदललेला आहे आणि कशा प्रकारे तुम्ही तो बघू शकता इथं आपण जसं डाऊनलोडवरती क्लिक करतो तुम्हा आपल्याला जे आहे जे सर्कुलर आहे बोर्डाकडून ऑफिशियली आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण इथं बघूया विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला जो वेळ दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तो वेळ तुम्ही इथं बघू शकता परीक्षेची वेळ ओके परीक्षेची सं सध्याची वेळ आणि परीक्षेची सुधारित वेळ आता सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र आता तुमची जी, जी बोर्ड परीक्षा आहे काही विद्यार्थ्यांची म्हणजे जे सकाळी सत्र असेल त्यासाठी अकरा ते दोन वाजेपर्यंत जी परीक्षा असेल ते आता अकरा ते दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी म्हणजे दहा मिनिट तुम्हाला इथं वाढून मिळालेले आहेत ये दिल ले है, हे अपडेट मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिले आहे पण आता ऑफिशियली बर्डा बोर्डाकडून हे जे सर्कुलर सर्क्युलर आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हा टाइम टेबल मी इथं सांगत आहे आणि जो पेपर अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आहे तो आता अकरा ते दुपारी एक वाजून दहा मिनिटपर्यंत होणार जो पेपर इथं बघू शकता अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत आहे तो पेपर आता तुमचा अकरा ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत होणार जो पेपर अस दुपारच्या क्षेत्रामध्ये तीन ते सहा आहे तो आता तीन ते सहा वाजून दहा मिनिटांनी होणार जो पेपर तीन वाजता ते पाच वाजेपर्यंत आहे तो पेपर आता तीन ते पाच वाजून दहा मिनिटांनी होणार जो पेपर तीन ते साडेपाच आहे तो आता तीन वाजतापासून ते पाच चाळीसपर्यंत तुमचा हा पेपर होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूपच महत्त्वाची अपडेट आहे जे बदल आहे तुमच्या प परीक्षेच्या सुधारित वेळेमध्ये मध्ये टेबलमध्ये तो तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल तुम्ही हे वाचू सुद्धा शकता काय आहे तर यामध्ये माहिती तुम्हाला संपूर्ण दिली आहे त्याबरोबरच या वेबसाईटवरती तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा तुम्ही डायरेक्टली काय करू शकता की डायरेक्टली तुम्ही नवीन असाल तर नॉलेज किडा डॉट इन तुम्ही गुगलवरती नॉलेज किडा डॉट इन तुम्ही सर्च करायचं आणि आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी सर्व विषयासाठी तुम्हाला इम्पॉर्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन येणार आहेत तुम्ही हा व्हिडिओ लेट बघत असाल तर वेबसाईटवरती तुम्हाला नक्की जायला पाहिजे कारण की इतर विषयाचे सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन तिथे दिसून जाणार आहेत मी लवकरात लवकर बाकीच्या विषयाचे सुद्धा लवकरात लवकर तिथं अपडेटेड करणार आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन ठीक आहे त्यामुळे ते तुम्ही तिथं बघून घ्यायचं आहे ठीक आहे ते अपडेट तुमच्या फ्रेंड्स नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही अपडेट कळेल आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याबरोबर इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याबरोबर सर्व काही स्टडी रिलेटेड मटेरियलसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती